तेव्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण आम्ल, आम्लारी व क्षार म्हणजेच इंग्रजीत ऍसिड्स, बेसिड्स अँड सॉल्ट या विषयाचा एक भाग शिकणार आहोत. मित्रांनो, आज आपण हे सगळे विषय शिकणार आहोत. आम्ल व आम्लारी यांची तुलना. अर्हेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत म्हणजेच अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आम्ल व आम्लारींची संहती म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अँड बेस. द्रावणाचा सामू म्हणजेच पीएच ऑफ सोल्युशन. पण पुढे जाण्यापूर्वी आपण हा विषय का शिकतोय हे समजूया. मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे की मधमाशीने जर आपल्याला चावले तर बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट हा क्षार त्याचा उपचार करायला वापरला जातो. मग मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी शरीरात पित्त याचा उपचार करण्यासाठी वापरली जाते. आणि व्हिनेगर म्हणजेच ऍसिटिक ऍसिड खाद्यपदार्थामध्ये वापरले जाते. तर असेच आपण पाहू शकतो की आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरत असलेल्या बऱ्याच गोष्टी आम्ल, आम्लारी व क्षार आहेत. म्हणूनच आपण आज या विषयाचा अभ्यास करत आहोत. आता मित्रांनो, आपण आम्ल व आम्लारी यांची तुलना करूया. पण पहिले जरा काही रोजच्या जीवनात वापरत असणारे आम्ल व आम्लारी बघूया. सिट्रिक ऍसिड हे आम्ल लिंबू व संत्र्यामध्ये असते. दुधात लॅक्टिक ऍसिड असते. टूथपेस्टमध्ये थोडे सोडियम हायड्रॉक्साईड पण असते. टाईड सारखा वॉशिंग पावडर पाण्यात विरघळल्यानंतर आम्लारी असते. आम्ल आंबट चवीचे असते तर आम्लारी तुरट चवीचे असते. याने निळा लिटमिस लाल होतो. याने लाल लिटमिस निळा होतो. मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे की या विषयावरील संशोधन कोणत्या सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञाने केले? हो, यांचे नाव आहे स्वांते अर्हेनियस. आज आपण त्यांच्या प्रस्तावित आम्ल व आम्लारी यांची परिभाषा शिकणार आहोत. अर्हेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत म्हणजेच अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड अँड बेसिस. आम्ल. आम्ल म्हणजे असा पदार्थ की पाण्यात विरघळल्यावर त्याच्या द्रावणात H+ म्हणजेच हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटआयन तयार होतात. उदाहरण HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि H2SO4 म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिड. जसे HCl चे पाण्यात विचरण देते H+ व Cl-. आम्लारी म्हणजे असा पदार्थ की पाण्यात विरघळल्यावर त्याच्या द्रावणात OH- म्हणजेच हायड्रोक्साईड आयन हे एकमेव अनायन तयार होतात. उदाहरण NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड व CaOH होल ट्वाइस म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. जसे NaOH चे पाण्यात विचरण देते Na+ व OH- आयन. आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. पहिला, तीव्र व सौम्य आम्ल, आम्लारी आणि अल्क म्हणजेच स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड्स, बेसेस अँड अल्कली. तीव्र म्हणजे पाण्यात विरघळण्यानंतर त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते. तीव्र आम्लाचे उदाहरण झाले HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, HBr म्हणजे हायड्रोब्रोमिक ऍसिड आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. तीव्र आम्लारीचे उदाहरण झाले NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मित्रांनो, हे नोंद घ्या की सर्व आम्लारी पाण्यात विरघळणारे नाही. पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्क म्हणजे अल्कली म्हणतात. उदाहरणार्थ NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. तसेच सौम्य म्हणजे पाण्यात विरघळण्यानंतर त्याचे विचरण पूर्ण होत नाही. सौम्य आम्लाचे उदाहरण झाले CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड आणि H2CO3
म्हणजे कार्बोनिक ऍसिड. सौम्य आम्लारीचे उदाहरण झाले NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड. दुसरा आम्लारी धर्मता व आम्लधर्मता म्हणजे बेसिसिटी अँड ऍसिडिटी. आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या. आम्लारींची आम्लधर्मता म्हणजे आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके OH- आयन मिळू शकतात ती संख्या. उदाहरणार्थ HClची आम्लारी धर्मता झाली 1. H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड ची आम्लारी धर्मता झाली 3 आणि NaOHची आम्लधर्मता झाली 1. कॅल्शियम हायड्रॉक्साईड ची आम्लधर्मता झाली 2. आम्ल व आम्लारींची संहती म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अँड बेस. द्रावणाचे सर्वच गुणधर्म त्याच्यातील द्रावक व द्राव्य यांच्या स्वरूपावर तसेच द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. द्राव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी प्रमाण म्हणजे द्राव्याची द्रावणातील संहती. जर द्रावणात द्राव्याची संहती जास्त असते तर ते संहत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड द्रावण असते आणि जर द्राव्याची संहती कमी असते तर ते विरळ म्हणजे डायल्यूट द्रावण असते. वापरलेले एकक ग्रॅम प्रति मिलीलिटर नाहीतर मोलर म्हणजेच मोल पर लिटर. द्रावणाचा सामू म्हणजेच pH ऑफ सोल्युशन. सर्वसामान्य जलीय द्रावणांमध्ये H+ आयनांच्या संहतीची व्याप्ती 10^0 ते 10^-14 मोलर अशी खूप छोटी असते. मूलतः सामू एका सोप्या पद्धतीने H+ आयनची संहती व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. उदाहरण एका 1 मोलर NaOH द्रावणाचे सामू झाले 14. सामू ठरवायला वैश्विक दर्शक म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर्स यांचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतो. सामूचे कागद द्रावणात घालण्यानंतर आपण कागदावर एक रंग पाहतो. याच रंगाचा pH स्केलवर सामू हेच द्रावणाचे सामू असते. मित्रांनो, आज आपण जे शिकले आहोत त्याची पुनरावृत्ती करूया. आम्ल पाण्यात विरघळल्यावर त्याच्या द्रावणात H+ आयन म्हणजेच हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात. आम्लारी पाण्यात विरघळल्यावर त्याच्या द्रावणात OH- म्हणजे हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव अनायन तयार होतात. आम्ल व आम्लारीचे वर्ग. पहिलं तीव्र आणि सौम्य. दुसरं आम्लारी धर्मता व आम्लधर्मताच्या माध्यमावर. आम्ल व आम्लारींची संहती आणि सामू यातील संबंध.